तर तुम्हा सर्वांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तर आजचे जे काही 6 धडाकेबाज निर्णय इथं घेण्यात आलेले आहेत, तर 6 मंत्रिमंडळाचे जे काही निर्णय घेण्यात आलेले आहेत, तर हे जे काही 6 महत्त्वाचे तुमच्यासाठी निर्णय आहेत, तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर यामध्ये पहिला जे आहे, तर अनुसूचित जाती जमातीच्या जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यातल्या जे काही अडचणी दूर होणार आहेत, तर हे जे काही लेटेस्ट अपडेट आहे, त्यामुळे जात आता अनुसूचित जाती जमातीच्या जात वैधता प्रमाणपत्रातल्या जे काही अडचणी दूर करण्यासाठी महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटकत्या जमाती व इतर मागासवर्गीय व विशेष मागासवर्गीय जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीत विनियम 2000 सुधारणा करण्याचा जो काही निर्णय इथं घेण्यात आलेले आहेत, त्याचप्रमाणे चुकीच्या नोंदणीच्या आधारे वैधता प्रमाणपत्र देण्यात आलेल्या दिसून आल्यास अशा प्रकारच्या जे काही प्रमाणपत्राची पुन्हा पडताळणी करण्याची जी काही तरतूद नसल्याने हे प्रमाणपत्र रद्द करण्याची जी काही अडचण आहे, त्यामुळे वैधता प्रमाणपत्राचे पुनर्वलोकन या समितीमार्फत करण्याची जी काही तरतूद इथं करणार आहे. त्याचप्रमाणे जे काही आता जात प्रमाणपत्र वैधता असलेल्या सध्या 2000 ते 20000 म्हणजे दंड तुम्हाला तरतूद जी काही मात्र त्यामध्ये वाढ करणे गरजेचे असून आता या कायमची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जे काही FIR दाखल करण्याची जे काही तरतूद इथं करण्यात आलेली आहे. जर तुम्ही माहिती चुकीची जर दिली तर तुम्हाला 20000 रुपये दंड किंवा तुमच्यावर कारवाईसुद्धा होऊ शकते, किंवा तुम्ही याचा जो काही स्क्रीनशॉट काढूनसुद्धा सविस्तर माहिती बघू शकता. तर आता आपण दुसरा पाहणार आहे. तर यामध्ये दुसरा जे आहे, महत्त्वाकांक्षी वैनगंगा नळगंगा नदी तोड प्रकल्पात मान्यता. तर यामध्ये जे आहे, शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सिंचन करून शेतीला समृद्ध करण्याचा जे काही महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहेत, प्रकल्पासाठी 87,342 कोटी 86 लाखाचा जो काही खर्च आहे, तर 4.25 लाख हेक्टर क्षेत्राचे जे काही सिंचन इथं होणार आहेत. तर विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा आणि या जिल्ह्यातील 15 तालुक्यांना सिंचन तसेच पिण्याचे पाणी आणि औद्योगिक कामासाठी उपयोगी रब्बी हंगामातील पाण्याचा वापर करता यावा म्हणून 31 साठवण तलाव देखील यामध्ये बांधणार आहेत. तर अशा प्रकारचे जे काही दुसरा याबद्दल आता तिसरा पाहणार आहे. तर राज्यात 9 ऑगस्टपासून हर घर तिरंगा अभियान इथं राबवण्यात येणार आहे. राज्यात 9 ऑगस्टपासून 15 ऑगस्टपर्यंत हर घर तिरंगा अभियान मोठ्या प्रमाणात राबविण्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता आता मिळालेली आहे. तर तुम्हा सर्वांना जे आहे आता घरावरती हर घर तिरंगा जे काही 9 ऑगस्टपासून सुरू होणार आहे, तर 15 ऑगस्टपर्यंत. त्यानंतर लहान शहरातील पायाभूत सुविधांना वेग येणार, कर्ज उभारण्यास मान्यता इथं देण्यात आलेली आहे. तर लहान शहरातील पायाभूत सुविधांना वेग देण्यासाठी कर्ज स्वरूप योजना निधी उपलब्ध करून देण्याचा आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळालेली आहे. तर आता जे काही तुम्हाला व्यवसायासाठी जे काही इथं अनुदानसुद्धा इथं मिळणार आहेत, तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनल अपलोड केलेला आहे, तर लगेच पहा. प्रकल्प बाधितांना सदनिका उपलब्ध करून देण्याच्या धोरणास मान्यता इथं मिळालेली आहे. तर तुम्हाला त्यानंतर जे काही आता नवीन योजना सुरू झालेल्या आहेत, तर त्या सर्व योजनेच्या माहिती व त्यावरती फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे, जर तुम्हाला 1 लाख 10 लाख 15 लाख 20 लाख जर कर्ज घ्यायचं असेल, तर आता योजना सुरू झालेल्या आहेत, तर तुम्ही बँकेच्या थ्रू बिना व्याजी किंवा कमी अल्पदरामध्ये तुम्ही व्याज कर्ज मिळवू शकता. त्यानंतर त्यासाठी फॉर्म कशाप्रकारे भरायचे, कोणते कागदपत्र लागणार आहे, यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे. त्यानंतर आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षकांना शिक्षण पात्र परीक्षेसाठी 2 वर्ष मुदतवाढ इथं देण्यात आलेली आहेत. तर हे सुद्धा एक मंत्रिमंडळाचा इथं मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानंतर आता लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे, त्यानंतर अन्नपूर्ण योजनासुद्धा सुरू झालेली आहे, त्यानंतर लाडका भाऊ योजना, तर अशा भरपूर योजना, त्याचप्रमाणे महिलांसाठी कर्ज योजना, तर सर्व जे काही 18 ते 20 नवीन योजना आता सुरू झालेल्या आहेत. तर त्या योजनेची माहिती व त्यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे, तर लगेच पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.